गणपती बाप्पा मोरया। ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर पेशंटला म्हणाले, डॉक्टर तुम्ही उद्या तुमच्या घरच्यांना भेटू शकता। पेशंट, पण डॉक्टर साहेब माझ्या घरातलं एकही माणूस जिवंत नाही आहे। डॉक्टर, हो मला माहिती आहे म्हणूनच सांगतोय। एक आजारी माणूस डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर जर तुम्ही गर्दीपासून दूर राहाल तर तुम्हाला लवकरच बरे वाटेल। पेशंट, काय करू डॉक्टर साहेब, माझा पण नाईलाज आहे, आमचा व्यवसायच लोकांशी संबंधित आहे। डॉक्टर, तुमचा व्यवसाय काय आहे? पेशंट, मी पाकिट मार आहे। एक दारुड्या मेला आणि थेट स्वर्गात गेला। तेथे फिरत फिरत शेवटी तो पाप पुण्य अकाउंटच्या डिपार्टमेंटमध्ये पोहोचला। तेथे त्याने यमराजाला विचारले, प्रभू मी दिवसरात्र दारूच्या नशेत धुंद असायचो तरीही मी स्वर्गात कसा आलो? तुमची नक्कीच काहीतरी चूक झाली असेल प्रभू। यमराजजी हसले आणि म्हणाले, दारू पिल्यावर तू काहीच खायचा नाहीस, तसाच झोपायचास, ते आम्ही टेक्निकली उपवासात पकडतो, असे अनेक उपवास केलेस तू, मजा कर बाळा मजा कर। काल एका मित्राची तब्येत अचानक बिघडली म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याला ICU मध्ये दाखल केले। ही न्यूज ऐकून मीही तेथे पोहोचलो, मित्राला जाऊन भेटलो आणि विचारलं, काय झालं रे तुला, चांगला धट्टा कट्टा दिसत आहेस। तो म्हणाला, काय सांगू यार, काल माझा मोबाईल खराब झाला होता म्हणून रात्री 8 वाजता जेवण केल्या केल्या झोपलो, म्हणून घरचे खूपच घाबरले। रात्री 2-2 वाजता झोपणारा हा मुलगा आज लवकर कसा झोपला? त्यांना वाटलं मी बेशुद्ध पडलोय म्हणून मला येथे घेऊन आलेत। हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।